लुकमा बिर्याणी हाऊस गडहिंग्लज। गडहिंग्लज आजरा चंदगड मधील खवयांसाठी खुश खबर। आमची वैशिष्ट्ये चिकन रोगन जोश, चिकन दम बिर्याणी स्पेशल, फॅमिली साठी स्वतंत्र व्यवस्था। स्वच्छ व विनम्र सेवा। आमचा पत्ता लुकमा बिर्याणी हाऊस, कळगाव रोड, गडहिंग्लज। महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या रणधुमाळीत ग्रामविकास मंत्री नामदार हसनसो मुश्रीफ व पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गडहिंग्लज मध्ये झालेल्या पहिल्या बैठकीतच गडहिंग्लज नगर परिषदेचे गटनेते हरुण सय्यद, नगरसेविका रेशमा कांबळे, सावित्री पाटील, शुभदा पाटील, रुपाली परीट व दीपक कुराडे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता। आज भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी पक्षाच्या आदेशानुसार माघार घेतल्याने सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली। नामदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचे अभिनंदन करीत गडहिंग्लज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक यांच्याकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व आदरणीय नेते माननीय नामदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब हे विधान परिषदेमध्ये बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्यांचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गडहिंग्लज शहराचे सर्व नगरसेवक त्यांचं आम्ही जाहीर अभिनंदन करतो। सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे, सुरुवातीपासून पाठिंबा दिलेला आहे आणि आज ते विजयी झालेले आहेत। पुन्हा एकदा त्यांचं मी सर्व नगरसेवकतर्फे जाहीर अभिनंदन करतो। आमदार मुश्रीफ साहेब यांनी आम्हाला जो आदेश दिला त्याचा आम्ही काटेकोरपणे पालन केलेलं आहे आणि त्यांच्या आदेशामुळेच आणि त्यांच्या रणनीतीमुळेच आज बंटी पाटील साहेब हे बिनविरोध झालेले निवडून आलेले। जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडहिंग्लज।